नमस्कार, आर के फूड कॉर्नर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी मलई कुल्फी बनवलेली आहे। एकदम क्रीमी अशी ही मलई कुल्फी आहे। ही मलई कुल्फी मी कशी बनवली ते ह्या व्हिडिओमध्ये पहा व अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील। मलई कुल्फी बनवण्यासाठी इथे मी 2 लिटर फुल क्रीम मिल्क घेतलेलं आहे। ह्या कुल्फीसाठी मी बॅगमधलं दूध वापरत आहे। ह्या दुधासोबतच मी 100 ग्रॅम साखर घेतलेली आहे। तुम्हाला कुल्फी जर का थोडी जास्त गोड पाहिजे असेल तर तुम्ही साखर थोडी जास्त घेऊ शकता। 25 ग्रॅम काजू, 25 ग्रॅम बदाम, त्याच्यामध्ये 10 ते 12 विलायची व थोडंसं जायफळ टाकून मिक्सरवरती हे मी जाडसर वाटून घेतलेलं आहे। ह्या काजू बदाममुळे आपल्या कुल्फीला एक चांगली चव तर येईलच व चांगला क्रीमी असा घट्टपणा देखील येईल। विलायची व जायफळच्या पावडरमुळे आपली कुल्फी एकदमच सुगंधित अशी होणार आहे। त्यासोबतच इथे मी काही खिशमिश घेतलेले आहेत। ह्या मलई कुल्फीमध्ये दाताखाली खिशमिश लागल्यानंतर खूप छान लागतं। सर्व दूध बॅग फोडून घ्या। कुल्फी बनवण्यासाठी हे बॅगचं दूध घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी मिक्स करू नका। पाणी मिक्स केल्यामुळे ही कुल्फी एकदम मऊ आणि मलईदार अशी बनणार, नाही तर कडक होईल। आता हे 2 लिटर दूध आपल्याला चांगलं उकळवून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरती हे दूध चांगलं उकळवून घ्या व त्याला अधूनमधून मिक्स करत राहा। दुधाला चांगली उकळी आलेली आहे। आता ह्या उकळलेल्या दुधामध्ये काजू बदामची पावडर, विलायची व जायफळची मिक्स केलेली पावडर मिक्स करा आणि त्याला चांगलं हलवून मध्ये गाठी राहणार नाहीत अशा पद्धतीने मिक्स करून घ्या। आता त्याच्यामध्ये साखर टाका, किशमिश टाका, परत मिक्स करा। हे दूध आपल्याला उकळवून उकळवून एकदम 700 ml राहील एवढं असं आटवून घ्यायचं आहे। आता हे कुल्फीसाठी तयार असलेले दूध पूर्णपणे तयार आहे। अजून आपल्याला 2 ते 3 मिनिट हे दूध थोडंसं मीडियम गॅसवरती आटवून घ्यायचं आहे। दूध आटवून तयार आहे। आता गॅस बंद करा व हे दूध थोडंसं थंड झाल्यानंतर एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्या, म्हणजे ते लवकर थंड होईल। हे कुल्फीचं दूध आता पूर्णपणे थंड झालेलं आहे। थंड झालेलं कुल्फी दूध आता कुल्फीच्या मोल्डमध्ये लावा। ह्या कुल्फी दुधापासून तुम्ही मटका कुल्फी देखील बनवू शकता। इथे मी हे कुल्फी मोल्ड वापरत आहे। सर्व कुल्फी मोल्ड दूध भरून घ्या। सर्व कुल्फी मोल्डमधील दूध भरल्यानंतर त्याच्यावरती हे कुल्फी मोल्डचे जे झाकण आहे ते गच्च लावा। तुमच्याकडे जर का कुल्फी मोल्डचे झाकण नसतील तर तुम्ही इथे आईस्क्रीमच्या काड्या किंवा कुल्फीच्या काड्या मिळतात त्या वापरू शकता। दुधाने भरलेला कुल्फी मोल्ड आता फ्रीजरमध्ये
कमीत कमी 8 ते 10 तास किंवा रात्रभरसाठी फ्रीजमध्ये ठेवा. दुसऱ्या दिवशी बघा ही कुल्फी किती छान बनलेली आहे. अगदी सहज निघते व बिलकुल देखील कडक नाही, एकदम मऊ, तोंडात टाकल्याबरोबर विरघळणारी, चवीने एकदम मधुर. काजू बदाम टाकल्यामुळे ह्या कुल्फीची रिचनेस अजूनच वाढलेली आहे. जायफळ व विलायचीच्या पावडरमुळे हिची चव तोंडामध्ये दरवळत आहे.